यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या देऊरवाडी बुटली येथील अंगणवाडी इमारतीला जागोजागी तडे गेल्याने चिमुकल्या 38 विद्यार्थ्यांच्या जीवत्वास धोका निर्माण झाला. अंगणवाडीच्या इमारतीला भेगा पडल्यामुळे छिद्रामधून अनेक वेळा सांब निघाल्याचे उपस्थित पालकांनी व पोलीस पाटील वैभव बुटले यांनी सांगितले. मी वैभव शेषरावजी बुटले, पोलीस पाटील. मी इथे देवराडी येथे पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहे. आमच्या इथे अंगणवाडीची इमारत आहे आणि या इमारतील संदर्भात आम्ही मागील 6 महिन्यापासून BDO साहेबांकडे पाठपुरावा केला आहे आणि तसाच ठरावसुद्धा आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून घेऊन ठरावसुद्धा आम्ही पंचायत समितीला दिला आहे इमारत नवीन इमारतीकरिता. परंतु अद्याप नवीन इमारतीची व्यवस्था काही झालेली नाही आहे आणि इमारत खूप जीर्ण झालेली असल्यामुळे, धोकादायक असल्यामुळे त्यांनी तसं अंगणवाडी सेविकेला पत्र दिलं आणि जिल्हा परिषदच्या इमारतीमध्ये सध्या त्यांचं अंगणवाडीचे विद्यार्थी बसत आहे आणि इमारत एकदम जीर्ण झालेली आहे. तरीसुद्धा त्या इमारतीचा वापर सुरू आहे. त्या इमारतीमध्ये साप वगैरे आत्तापर्यंत 2-3 निघालेले आहे खालून पूर्ण त्याचं उखडल्यामुळं जमीन. आणि तिथे त्यांचा जे आहार वगैरे येतो तो त्याचं सर्व साहित्य त्या इमारतीमध्ये सध्या ठेवण्यात येत आहे. तरी ती इमारत लवकरात लवकर दुरुस्त व्हावी अशी आमची सर्वांची मागणी आहे. याबाबत ग्रामपंचायतने पंचायत समितीला लेखी कळविले असून आयुक्तांनी दिलेल्या पत्रानुसार अंगणवाडीच्या चिमुकल्याला विद्यार्थ्यांना आता जिल्हा परिषद शाळा इमारतीमध्ये तात्पुरते स्थलांतर करण्यात आल्याचे कार्यरत अंगणवाडीका सेविकेने सांगितले. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या आधीच अपुऱ्या जागेत आता अंगणवाडीची भरती असल्याने त्यांच्यासाठी सुद्धा अडचणीचे ठरत असल्याची नाराजी येथे पाहावयास मिळत आहे. लवकरात लवकर अंगणवाडीची इमारत तर शासनाने तयार करून द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. ही माहिती देऊरवाडी येथून RN News चॅनलचे प्रतिनिधी उल्हास निनावे यांनी दिली.